सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग आणि दिव्यांग सशस्त्रीकरण विभाग या योजनेमार्फत दर्यापूर येथे दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांच्या आयोजित कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील शेकडो अपंगांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. हे वाटप दर्यापुरातील कन्या शाळेच्या मैदानात करण्यात आले. प्रशांत पुणकर. या कार्यक्रमाला दर्यापूर तालुक्यासह अंजनगाव तालुक्यातील मोठ्या संख्येने अपंग बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये अपंगांना सायकल, कानाची मशीन, मोबाईल, रिअल चेअर आदी साहित्यांचे वाटप या दरम्यान करण्यात आले. असेच कार्य यापुढे सुद्धा सुरूच ठेवून असे प्रतिपादन दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी अपंग बांधवांना संबोधित करताना सांगितले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे, जिल्हा परिषद माजी आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दर्यापूर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अभिजित देवके, काँग्रेसचे शहराध्यक्ष विनोद पवार, अनुराधा खारोडे यासह आदी मान्यवर उपस्थित होते. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.